सुभाष कुकिंग स्टॉपमध्ये सर्वांचे स्वागत. लहानांपासून मोठ्यांना बिस्किटे खूप आवडतात, पण ही जर बिस्किटे आपण घरात बनवू शकलो तर याचा आनंद खूप वेगळा आहे. तर आज आपण बिस्किटे बनवणार आहे. अगदी सोपी पद्धत आपण वापरायची आहे. इथे एक वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. यामध्ये आपण एक वाटी तेल घालणार आहे. यामध्ये आपण कोणतेही बटर किंवा तूप वापरलेले नाही. घरात स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो तेच आपण यामध्ये घातलेले आहे. अगदी सोपे असे हे माप आहे, एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी तेल. तेल आणि पिठी साखर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. यासाठी 2 ते 3 मिनटं लागतील. आपण चांगली फेटून तेल आणि पिठी साखर मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पिठी साखर चांगली मिक्स झालेली आहे. आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालणार आहे. यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे, तो आपण चाळून घालणार आहे. यामध्ये आपल्याला 2 वाटी मैदा घालायचा आहे. मैद्याच्या ऐवजी आपण गव्हाचे पीठसुद्धा वापरू शकतो. इथे आपण मैदा वापरलेला आहे. याचबरोबर आपण 2री वाटीसुद्धा मैदा यामध्ये घातलेला आहे. याबरोबरच आपल्याला बेकिंग पावडर यामध्ये घालायची आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा आपण यामध्ये घातलेला आहे. हे सर्व जिन्नस आपण चाळून घ्यायचे आहेत. वरतीच मी थोडेसे मिक्स केलेले आहेत आणि त्यानंतर आपण हे चाळणार आहे. हे सर्व जिन्नस आपण चाळूनच घ्यायचे आहेत, जेणेकरून बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मैदा चांगला मिक्स होईल. आणि वरती राहिलेली चाळ आपण टाकून द्यायची आहे. आता पिठी साखर, तेल आणि हे कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहे. यामध्ये आपल्याला वरून दूध किंवा पाणी घालावे लागणार नाही. या मापाने जर आपण हा डो बनवला तर आपल्याला वरून कोणत्याही प्रकारे दूध किंवा पाणी घालावे लागणार नाही. इथे आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे. जर डो खूपच मऊ होत असेल तर यामध्ये 2 ते 3 चमचे मैदा आपण परत घालायचा आहे. तुम्ही बघू शकता इथं सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे. आता हा डो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. याचे मी 2 भाग करणार आहे आणि असा तो झाकून आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे. फ्रीजमध्ये आपण 30 मिनिटे हा डो ठेवलेला होता. तुम्ही बघू शकता आता पीठ चांगले घट्ट झालेले आहे. बिस्किटे बेक करण्यासाठी आपण कोणतेही भांडे वापरू शकतो, कोणतीही प्लेट वापरू शकतो. इथे मी केक टिन घेतलेले आहे. यावरती आपण बटर पेपर घातलेले आहे आणि त्यावरती थोडेसे तूप किंवा तेल लावून घ्यायचे आहे. बिस्किटे खाली चिकटू नयेत म्हणून यावरती थोडासा मैदासुद्धा आपण पसरवून घेतलेला आहे. या प्रकारे आपण आपले प्लेट्स किंवा केक टिन तयार करून ठेवायचे आहेत. आता आपण बिस्किटे तयार करू. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पीठ चांगले घट्ट झालेले आहे. जर या ठिकाणी पीठ फार मऊ आहे असे वाटले तर त्यामध्ये 2 ते 3 चमचे मैदा आपण घालायचा आहे. अशा प्रकारे वेगवेगळे आकार देऊन आपण ही बिस्किटे तयार करणार आहे. अशा वेगवेगळ्या वस्तू वापरून आपण याची डिझाईन बदलू शकतो. किती छान डिझाईन तयार झालेली आहे. याच पद्धतीने आपण सर्व बिस्किटे बनवणार आहे. इथे मी काही बिस्किटे बनवलेली आहेत. हार्ट शेपमध्ये सुद्धा ही आपण बनवलेली आहेत. याच पद्धतीने आपण सर्व बिस्किटे बनवून घेऊ. इथे मी बिस्किटे तयार केलेली आहेत. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण बिस्किटे बनवलेली आहेत. इथे मी 2 केक टिनमध्ये ही बिस्किटे अशा प्रकारे मांडून घेतलेली आहेत. थोडेसे अंतरमध्ये ठेवलेले आहे. प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपण ही बिस्किटे 15 ते 20 मिनिटे बेक करणार आहे. 15 ते 20 मिनिटानंतर ही आपण गार करण्यासाठी काढून ठेवलेली आहेत.
आणि त्यानंतर आपण दुसरी बिस्किटे सुद्धा या पद्धतीने बेक करणार आहे. तुम्ही बघू शकता आपली बिस्किटे बेक झालेली आहेत आणि अगदी छान असा रंग या बिस्किटांचा तयार झालेला आहे. सर्वच बिस्किटे आपण बेक करून घेतलेली आहेत. आपल्याला हव्या त्या रंगामध्ये आपण ही बेक करून घ्यायची आहेत. जर खमंगाशी जर ही बिस्किटे भाजली तर ती खूप छान लागतात. तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत अशी ही बिस्किटे तयार झालेली आहेत. बिस्किटे पूर्णतः गार झाल्यानंतरच ती आपण त्यातून काढायची आहेत. आज आपण जी बिस्किटे बनवली त्यामध्ये आपण बटर किंवा तूप घातलेले नाही, फक्त तेलाचा वापर केलेला आहे आणि घरात उपलब्ध साहित्याचा वापर करून आपण ही बिस्किटे बनवलेली आहेत. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.